नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नवी मुंबई पोलीस दलामार्फत कार्यान्वित करण्यात आलेली डायल 112 या प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवेच्या जनजागृतीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत वाशीमध्ये डायल 112 प्रमोशन कार्यक्रम संपन्न झाला. आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक डायल 112 वर व्हॉइस कॉल, SOS, SMS, ईमेल, वेब विनंती आणि पॅनिक बटनद्वारे मदतीची विनंती करता येते. देशात कुठेही राहून या क्रमांकावर फोन करून मदत मिळवता येते. नवी मुंबईतील प्रतिसाद वेळ अजून कमी करण्याचा प्रयत्न आहे, यासाठी मायक्रो लेव्हलवर काम सुरू आहे. फोन ऐवजी समाज माध्यमांतूनही संपर्क साधता येतो असे यावेळी पोलिसांनी सांगितले. उरण तालुक्यातील डॅशिंग पत्रकार व उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांना रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दैनिक रायगड टाइम्स, रत्नागिरी टाइम्स व गोवा टाइम्स यांच्या रौप्य महोत्सव दिनाचे औचित्य साधत संपादक उल्हास पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. घनश्याम कडू यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता सडेतोडपणे आपली लेखणी चालवली आहे. इमेज कॅलेंडर 2023 या जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेत पत्रकार घनश्याम कडू यांच्या छायाचित्राला द्वितीय क्रमांक मिळालं होतं. पत्रकारिता करताना सामाजिक समस्यांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवलाय. अलिबाग तालुक्यातील सारळ येथे दोन बोटींना अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत दोन्ही बोटी भस्मसात झाल्यात. यात मच्छीमारांचे 20 ते 25 लाखांचे नुकसान झालंय. नितीन पाटील यांच्या मालकीच्या या दोन्ही बोटी होत्या. एक बोट जुनी होती तर दुसऱ्या नवीन बोटीचे काम सुरू होते. मात्र याच बोटींना आग लागली आणि बघता बघता आग चांगलीच भडकली, त्यामुळे बाजूची दुसरी बोट देखील जळून खाक झाली. तातडीने घटनास्थळी हजर झालेल्या RCFच्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्नात या आगीवर नियंत्रण मिळवलं. गजानन महाराज प्रकट दिन खारघर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव संतोष वावळ यांच्या घरी उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी मनोभावे पूजा अर्चा व भजन कार्यक्रम संपन्न झाले. संतोष वावळ यांच्या घरी परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गजानन महाराजांचे दर्शन घेतले. गजानन महाराज प्रकट दिन 13 फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्रात साजरा होत असतो. आपल्या खारघर येथील घरी संतोष वावळ व त्यांच्या सुविद्ध पत्नी राजश्री वावळ हे दाम्पत्य गेली 6 वर्षांपासून हा दिन स्वप्नपूर्ती सोसायटी साजरा करत आहेत. याही वर्षी हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मनसे पनवेल तालुका चषक 2023 क्रिकेट स्पर्धा आमदार राजूदादा पाटील यांच्या उपस्थितीत तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, चित्रपट सेना उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर आणि आयोजक रामदास पाटील यांच्या नेतृत्वात पनवेल येथील रिठघर येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेला मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी शेवटच्या दिवशी उपस्थिती लावली. यावेळी मनसे नेते तथा आमदार राजूदादा पाटील यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या पनवेल तालुका कार्यालयात भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. अलिबाग शहरालगत असलेल्या रेवदंडा बायपास रोडवर गॅरेज आणि स्पेअर पार्टच्या दुकानाला सकाळी अचानक आग लागली. गॅरेज मध्ये असलेल्या कारने पेट घेतला आणि आग दुकानभर पसरली. या दोन्ही दुकानातील साहित्य आगीत जळून खाक झाले. अलिबाग नगरपालिका आणि RCF कंपनीच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. या आगीची झळ शेजारच्या दुकानांना लागू नये म्हणून नागरिकांनी मदत कार्य केलं. माथेरानमध्ये प्रसादभाई सावंत मित्र मंडळ आयोजित ऑन द स्पॉट निसर्ग चित्रकला स्पर्धेत देशभरातील 82 स्पर्धकांनी सहभाग घेत माथेरानचा निसर्ग जणू आपल्या कॅनव्हासवर साकारला. स्पर्धेचे आयोजन माथेरानमधील कलाप्रेमी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माथेरान शहर प्रमुख प्रसाद सावंत यांनी सलग 4थ्या वर्षी केलं होतं. दिशा क्लासेस व चित्रकार जितेंद्र गायकवाड यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा रंगली. माथेरान पर्यटन स्थळाची ख्याती सर्वदूर होऊन पर्यटन वाढावे या उदात्त हेतूने स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्टिस्ट अभिषेक आचार्य व आघाडीचे चित्रकार पुरेंद्र देवगिरीकर यांनी सुंदर चित्रे साकारली. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.